एमएलए गणेश नाइक ने किया कैलेंडर एवं पत्रक का लोकार्पण, समाज सेविका शीतल इंगले की पहल। लोक नेता गणेश नाइक ने आज मकर संक्रांति के अवसर पर तुर्वे स्टोर की समाज सेविका शीतल इंगले द्वारा प्रकाशित कैलेंडर एवं जागरूकता पत्रक का लोकार्पण किया। नवम्बर स्पोर्ट्स एसोसिएशन सभागार में आयोजित इस कार्यक्रम में तमाम महिलाओं और बीजेपी कार्यकर्ताओं को तिलगुड़ के साथ इन पत्रकों का वितरण किया गया। इस अवसर पर पूर्व मंत्री गणेश नाइक ने समाज सेविका शीतल इंगले और परिवहन समिति सदस्य राजू इंगले के स्वभाव और कार्यों की सराहना की और उन्हें आगे बढ़ाने के लिए हर संभव मदद का भरोसा भी दिलाया। राजेंद्र इंगले नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य आज सुद्धा आहेत आणि शीतल इंगले ह्या तिथल्या समाजसेविका आहेत। आज सगळ्या महिलांचा वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला आहे। राजेंद्र इंगलेंनी धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन केलेलं आहे। असा कुठल्याही राज्याच्या लोकांशी राजेंद्र इंगलेचे ऋणाने बंधन नाहीत असं नाही। प्रत्येकाशी प्रेमानं राजेंद्र इंगले वागलेला आहे आणि अतिशय शांतपणे जनतेची सेवा करण्याची त्याची भूमिका आहे। मकर संक्रांतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तिळगुळ दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्यकालामध्ये राजेंद्र इंगलेच्या माध्यमातून त्या परिसराची सेवा घडेल असा माझा विश्वास आहे। वहीं समाजसेविका शीतल इंगले ने कहा कि तुर्वे स्टोर्स के इस प्रभाग में नागरिकों से संपर्क बढ़ाने के लिए कैलेंडर और जागरूकता पत्रक प्रकाशित किया गया है जिन्हें तिलगुड़ के साथ हर घर तक पहुंचाया जाएगा। वहीं समाजसेवी राजू इंगले ने कहा कि तुर्वे स्टोर्स में कई नागरिक समस्याएं हैं जिन्हें लेकर जनता अब लोक नेता गणेश नाइक के सामने खुलकर बोलने लगी है। उन्होंने विश्वास जताया कि अब प्रभाग के समस्याओं का समाधान जरूर होगा। मकर संक्रांति निमित्त माझ्या वॉर्ड मधील तसेच नगरा मधील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांति निमित्त आपल्या वॉर्ड मध्ये शुभेच्छा पत्रक तसेच दिनदर्शिका व तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजित केला होता। तर आज नवी मुंबईचे लोकनेते माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। आम्ही आता आमच्या वॉर्ड मध्ये आज जो संकल्प हाती घेतला आहे तिळगुळ वाटप तसेच दिनदर्शिका वाटप ते करणार आहोत। नाईक साहेबांनी दिनदिनचं ओपनिंग केलेलं आहे। आमचे मार्गदर्शक संदीप नाईक साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहेत। काही आमच्या अडचणी आहेत ते तिथं सांगितल्यानंतर त्या दूर व्हायला लागल्यात। संजू नाईक साहेब खासदार आहेत, त्यांनीही मोलाचं योगदान दिलेलं आहे। वैभव नाईक साहेब आहेत, सागर नाईक साहेब यांच्या हे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आता जे कामं चालू आहे ते कामं फार वेगात कामं चालवले आहेत आणि ते सरळ कामं व्हायला लागलेत। पहिले कसं दहशत होती, त्या दहशतीला बळी पडून लोक बाहेर निघत नव्हती, पण आता प्रामुख्याने लोक बाहेर निघायला लागले आणि आज आपल्या वार्डामध्ये समाजसेविका शीतलताई आणि सगळी त्याची टीम, महिला मंडळाची संपूर्ण टीम, ही दैनंदिनीचं वाटप करून तिळगुळ प्रत्येक घरामध्ये देऊन प्रत्येकाची भेट घेणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।